हिंदू मुस्लिम करून कामगारामध्ये फार मोठ्या पद्धतीत फूट पडलं. याच्यामुळं माझा पराभव झाला हा प्राथमिक निष्कर्ष आहे. शल्य वाटण्याचं कारण नाही, ते लोक म्हणतात मतदान केलं मी, मतं गेलं कुणीकडे, हा संशोधनाचा विषय आहे. थांबण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, परंतु चळवळ मरेपर्यंत चालणार. मरेपर्यंत कामगाराचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार. मरता मरता मी लढाई करूनच मरणार. मागील जवळपास 60 वर्ष ज्यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व सोलापुरातून केलं आणि राज्यभर देशभरामध्ये विविध आंदोलनं उभी केली, असे माजी आमदार नरसई आडम मास्तर आपल्या सोबत आहेत. आता 14 वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर राजकीय निवृत्तीची घोषणा तुम्ही एक प्रकारे केली, याच्यानंतर कुठलीही निवडणूक लढणार नाही असं तुम्ही जाहीर केलं, काय नेमकं म्हणणं आहे? मी काय राजकीय निवृत्ती घेत नाही, निवडणुकीला उभं राहत नाही असं मी जाहीर केलं. ते कोणत्याही परिस्थिती अंमलात आणू, नवीन नेतृत्व आम्ही उभं करू. मरेपर्यंत कामगाराचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार. मरता मरता मी लढाई करूनच मरणार. मास्तर, खरं तर अनेक निवडणुका तुम्ही लढल्या, 3 वेळा आमदार देखील राहिलात, यावेळेस आता निवडणूक लढवायची नाही अशा निर्णयापर्यंत का पोहोचलेला तुम्ही? आता असं आहे की वय 80 पर्यंत आलेलं आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. मी थांबण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, परंतु चळवळ मरेपर्यंत चालणार. वारसदार कोण असेल याचा काही निर्णय घेतला? आता आमच्यामध्ये वारसदारचा प्रश्न राहत नाही, हे काही संपत्ती वाटून घेण्याचा प्रकार नाही. जो चळवळीत पुढे जाईल त्या माणसाला नेतृत्व मिळेल. मस्त. खरं तर मी जसं म्हणालो की अनेक वर्ष तुम्ही कामगारांचं नेतृत्व केलं, 4 वेळा जवळपास पराभवाला सामोरं जावं लागलं, यावेळेच्या निवडणुकीमध्ये तर अगदी डिपॉझिट जप्त होण्यापर्यंतची वेळ आली, का नेमकी ही वेळ आली? याला कारण आहे आडम मास्तरला बदनाम करणं, काही करून आडम मास्तरला पाडा. हिंदू मुस्लिम करून कामगारामध्ये फार मोठ्या पद्धतीत फूट पडलं. याच्यामुळं माझा पराभव झाला हा प्राथमिक निष्कर्ष आहे. परंतु अजूनही कामगार माझ्याकडे रडत येतात, याचा अर्थ काय करणार मी? यावरनं आम्ही निष्कर्ष काढला EMM वर गडबड आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाणार. पण आपलं मतं मात्र केवळ हजारांमध्ये मिळत आहेत, हजारो लोकांना घरं बांधून दिली तुम्ही, लोकांचे प्रश्न सोडवले, पण तेवढी मतं मिळाली नाहीत, मनात शल्य वाटतं या सगळ्यांचं? शल्य वाटण्याचं कारण नाही, ते लोक म्हणतात मतदान केलं मी, मतं गेलं कुणीकडे, हा संशोधनाचा विषय आहे म्हणून हायकोर्टात चाललं. उच्च न्यायालयात तुम्ही दाद मागणार या सगळ्या संदर्भात? 100% दाद मागणार. काय अपेक्षा असणार न्यायालयाकडून? न्यायालय न्याय मिळेल अशी अपेक्षा. इलेक्शन रद्द होईल, निवडणुका लागतील, कोणीतरी आमचा नवीन माणूस उभा राहील, चमत्कार करून दाखवेल. तर हे होते माजी आमदार नरसई आडम. खरं तर राजकीय निवृत्ती नाही, पण मी निवडणुकात सहभागी होणार नाही, सामाजिक जीवनात मी काम करतच राहीन अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती नरसई आडम मास्तर यांनी या ठिकाणी केली आहे. कॅमेरा पर्सन युकलदीसा आफताब शेख, ABP माझा सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.